Hello, dear students. Today we are going to learn an astrologer's day. Dear students, in our last video, we have seen the story of an astrologer. The astrologer had left the village without any previous thought or plan. He had left home without telling anyone. He did not rest.

He had working analysis of mankind's troubles, marriage, money and the tangles of human ties. Long practice had sharpened his perception. Within five minutes he understood what was wrong. He had working analysis of mankind's troubles. ट्रबल्स आहे जे काही दुःख आहे त्याचं एक अनालिसिस योग्य प्रकारे तो करत होता मग त्याच्यामध्ये लग्न असेल पैसा असेल किंवा मानवी रिलेशनशिप्स आणि त्याच्यामुळं येणारं दुःख त्याच्याबद्दलचं विवेचन एक विश्लेषण तो व्यवस्थित पद्धतीने करू शकत होता लाँग प्रॅक्टिस हॅड शार्पड हीज परसेप्शन आणि त्याचा अनुभव आणि त्याच्या अनुभवामधून त्याला एक योग्य प्रकारे विश्लेषण तिथं करता येत होतं विद इन फायव्ह मिनिट्स ही अंडरस्टूड फटवट रॉंग पाच मिनिटाच्या आतमध्ये तो योग्य असा सल्ला देण्यासाठी तो तिथं असायचा ही चार्ज थ्री पायज पर पर क्वेश्चन नेव्हर ओपन हिज माउथ टील द ऑदर हॅड स्पोकन फॉर लीस्ट टेन मिनिट्स विच provided हिम इन stuff स्टफ फॉर अ डझन आन्सर्स अँड अडवायसेस एका प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तो तीन पैसे घ्यायचा आणि समोरच्या व्यक्तींनी कमीत कमी दहा मिनिट बोलल्याशिवाय तो त्याचं विश्लेषण तिथं सांगत नव्हता आणि त्याचा परिणाम असा व्हायचा की त्याला सगळाच मालमसाला ज्याला आपण म्हणूया समोरच्या व्यक्तीला कशाची आवश्यकता आहे त्याला अनुसरून तू विश्लेषण तिथं देत होता त्याच्यामुळं आ ऑथरनी इथं काय वापरलेलं आहे बघा नेव्हर ओपन हिज माउथ टील द अदर हॅड स्पोकन फॉर ॲटलीस्ट टेन मिनिट्स तो त्याचं तोंडच उघडत नव्हता समोरचा व्यक्ती दहा मिनिट बोलल्याशिवाय विच प्रोव्हायडेड हिम इन अप स्टप फॉर डझन आन्सर्स अँड अडवायसेस आणि त्या माध्यमातूनच समोरच्या व्यक्तीला काय अपेक्षित आहे हे त्याला तिथं कळत होतं फेन ही टोल्ड द पर्सन बिफोर हिम गिझिंग ॲट हिज पाम समोरच्या व्यक्तीचा हात धरल्याच्यानंतर त्या हातावरल्या रेषा बघून तो त्याचं विश्लेषण तो तिथं देत होता इन मेनी वेज यू आर नॉट गेटिंग द फुलेस्ट रिझल्ट फॉर युअर एफर्ट्स नाईन आउट ऑफ टेन वी आर डिस्पोज टू ॲग्री विथ हिम तो अशा प्रकारचं तिथं विश्लेषण देत होता इन मेनी वेज यू आर नॉट गेटिंग द फुलेस्ट रिझल्ट फॉर युअर एफर्ट्स प्रत्येकाला एक आन्सर त्याचं तिथं ठरलेलं असायचं तुम्ही जेवढे प्रयत्न करता तेवढं फळ आपल्याला मिळत नाही आणि दहामधून जवळपास नऊ लोकांना तो तिथं लागू होत असे नाईन आउट ऑफ टेन वी आर डिस्पोज टू ॲग्री विथ हिम दहापैकी नऊ लोक त्या त्याच्या विश्लेषणाशी सहमत असायचे आर ही क्वेश्चन पुन्हा तो काय म्हणायचा इज दिअर इन वुमेन इन युअर फॅमिली मे बी इवन अ डिस्टंट रिलेटिव्ह ही इज नॉट वेल डिस्पोज टुवर्ड्स यू आणि नंतर त्याचा प्रश्न असायचा अशी कोणती स्त्री आहे का तुमच्या नातेवाईकामध्ये ज्याच्यामुळं तुम्ही दुःखी आहात तुमचे ह्युमन रिलेशनशिप तिथं डिस्पोज आहेत आर ही घेव अँड ॲनालिसिस ऑफ कॅरेक्टर त्यानंतर तो स्वभावाचं अॅनालिसिस वर्णन तो तिथं करत असे मोस्ट ऑफ युअर ट्रबल्स आर टू युअर नेचर आणि बऱ्याचशा ज्या काही समस्या आहे त्या तुमच्या स्वभावामुळे क्रिएट झालेल्या आहेत उत्पन्न झालेल्या आहेत असं तो म्हणत असे हाऊ कॅन यू बी अदरवाईज विथ सी टर्न फिअर ही इज आणि त्यामध्येच त्याचा एक क्वेश्चन तिथं असायचा तुम्हाला सेनी असल्यामुळे त्या समस्या तर तिथं असणारच आहेत यू हॅव अँड इम्पेटियस नेचर अँड रफ एक्सटेरियर इम्पेटियस इट मीन्स इम्पल्सिव्ह इम्पल्सिव्ह म्हणजे काय उतामीळ ज्याला आपण तिथं म्हणतो आणि तो काय म्हणे तसे यू हॅव अँड इम्पिटियस नेचर अँड रफ एक्सटेरियर स्वभाव जरी मऊ असला तरी बाहेरून दिसायला कठोरपणा तुमच्यामध्ये तिथे दिसतो धिस इंडियर्ड हिम टू दिअर हर्ट्स इमिडिएटली फॉर इवन द मिड्डेस्ट ऑफ असव्ज टू थिंक दॅट ही ह्याच फॉरबडिंग एक्सटिरियर आणि कितीही मृदू स्वभाव असला तर प्रत्येकाला बाहेरून कठीण आहे असं म्हटल्याच्यानंतर ते ऐकायला योग्य वाटायचं आणि त्यानं दिलेला सल्ला तो तिथं पटायचा नेक्स्ट द नट्स फेंडार ब्ल्यू आउट हीज फ्लिअर अँड रोज टू गो होम त्याच्या बाजूला जो एक बहीमुगाचा सेंगांचा ठेला होता तो त्याचा टाईम झाला म्हणून त्याचा बिझनेस बंद करून तो घराकडे निघालेला आहे धिस वॉज अ सिग्नल फॉर द ॲस्ट्रॉलॉजर टू बंडल अप टू आणि त्याच्यामुळं की ॲस्ट्रोलॉजरला देखील तर जाणीव झालेली आहे की आपला देखील आता टाइम संपत आलेला आहे आपण देखील आता तयारी करायला पाहिजे घराकडे जायची धिस वॉज अ सिग्नल फॉर द ॲस्ट्रॉलॉजर टू बंडल अप टू सिन्स इट लेफ्ट हिम इन डार्कनेस एक्सेप्ट फॉर अ लिटल सफ्ट ऑफ ग्रीन लाईट विच इन फ्रॉम समवेअर अँड टचड द ग्राउंड बिफोर हिम आता तो ठेला गेल्यामुळं त्याची लाईट बंद झाली आणि याला तिथं अंधार पडणार परंतु तसं असलं तरी देखील एक कुठून तरी येणारा थोडासा उजेड होता त्याच्यामुळं हा तिथं बिझनेस करत थांबलेला होता ही पिकड ऑफ हिज कॉरी सेल्स अँड पॅरिफोर्निलिया पॅरिफोर्निलिया म्हणजे काय सामान सुमान ज्याला आपण म्हणतो पॅरिफर्निलिया मीन्स अ लार्ज नंबर ऑफ स्मॉल आर्टिकल्स यूज इन अ पर्टिक्युलर ॲक्टिव्हिटी और पर्सनल पजेशन्स त्याला मराठीमध्ये सामान किंवा सुमान जे सोबत त्यानं लिहिलेलं होतं ही पिकड ऑफ हिज क्वारिसेल्स अँड पॅरिफर्निलिया अँड वॉज पुटिंग देम बॅक इन टू बॅग इन द ग्रीन सॅप्ट ऑफ लाईट वॉज ब्लॉटेड आउट <laughs> देव्हा तो ठेला गेल्याच्यानंतर छोटासा प्रकाश कुठून तरी हिरवा तिथं येत होता त्या टाईममध्ये त्यानं त्याचं जे काही सामान सुमान हो आहे कॉरीसेल्स त्या कवड्या आणि दुसरं जे काही साहित्य जे काही इक्विपमेंट होते ते बॅगमध्ये त्यांनी भरलेलं आहे अँड ग्रीन सॅप्स ऑफ लाईट वॉज ब्लॉटेड आउट आणि तो जो काही छोटासा एक प्रकाश येत होता तो देखील बंद झालेला आहे ही लुक्ड ऑफ अँड सॉ अ मॅन स्टँडिंग बिफोर हिम तो आता ती सगळी बांधलेली पिसवी घेऊन उठणार तितक्यामध्ये एक माणूस तिथं आलेला आहे त्याच्यापुढं ही सेन्स्ड अ पॉसिबल सायलेंट अँड सेड तो तिथं थांबलेला आहे आणि त्याला म्हणतो यू लुक सो केअर वॉर्न यू लुक सो केअर वॉर्न केअर वॉर्न म्हणजे काय चिंताग्रत एक दखी अशा प्रकारचा चेहरा त्याचा तिथं दिसत होता यू लुक सो किअर वॉर्न इट विल डू यू गुड टू सेट डाऊन फॉर अ व्हाईल अँड चॅट विथ मी ॲस्ट्रॉलॉजर त्याला काय म्हणतो तुम्ही खूप चिंताक्रांत आहात जर तुम्हाला तुमचं टेन्शन घालवायचं असेल तर माझ्यासोबत खाली बसा आणि संभाषण करा द ऑदर सम रिप्लाय फेग्युली तो खाली बसलेला आहे द ॲस्ट्रॉलॉजर प्रेस्ड हिज इनव्हिटेशन फिअर अपाऊन द ऑदर थ्रस्ट हिज पाम अँड रीज नोज सेंग यू कॉल युअर सेल्फ अँड ऑस्ट्रॉलॉजर आणि तो देखील एक व्यक्ती खाली बसतो आहे खाली बसल्याच्या नंतर तो ॲस्ट्रॉलॉजर त्याचं जे काही म्हणणं आहे तो त्याच्यावर लादण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तितक्यामध्ये मग तो त्याचा हात तिथं पुढी करतो आहे आणि काय म्हणतो त्याला ॲस्ट्रॉलॉजरला यू कॉल युअर सेल्फ अँड ऑस्ट्रॉलॉजर तू स्वतःला एक ॲस्ट्रॉलॉजर समजतोस की काय असा प्रश्न त्या व्यक्तीनं त्या ॲस्ट्रॉलॉजरला तिथं केलेला आहे द ॲस्ट्रॉलॉजर फेल्ड चॅलेंज अँड सेड त्या ॲस्ट्रॉलॉजरला देखील ते एक चॅलेंज वाटलेलं आहे एक आव्हान असं त्याला तिथं वाटलेलं आहे त्याच्यामुळं तू काय म्हणतो बघा टिल्टिंग द ऑदर्स पाम टुवर्ड्स द ग्रीन सॅप्ट ऑफ लाईट युवर्स इज अ नेचर ओ स्टॉप दॅट द ऑदर सेड तो खाली बसतो आहे त्याला ते आव्हान आहे असं तिथं वाटलेलं आहे आणि त्याच्यामुळं आता दोघांच्यामध्ये तिथं एक संभाषण तिथं चालू आहे बघा त्याला काय म्हणतो द अदर सेड टेल मी समथिंग वर्थ व्हाईल तुला काय म्हणायचं आहे आवर फ्रेंड फील्ड पिक्ड आय चार्ज ओनली थ्री पाइल्स पर क्वेश्चन आय अँड फाट यू गेट ऑट टू बी गुड इन अ फॉर युअर मनी ॲस्ट्रॉलॉजरनं त्याला एक आहे माझी जी काही फीस आहे मी किती घेणार आहे एका क्वेश्चनसाठी एका समस्येसाठी किंवा एका क्वेश्चनसाठी थ्री पाईल्स तिथं मी घेणार आहे आणि जर त्या तीन पैसा एवढं नाही समाधान झालं तर ते पैसे देखील परत म्हणजे जेवढे पैसे दिले त्या समाधानापर्यंतचेच पैसे मी तिथं घेणार आहे ॲट दिस द अदर विथड्रॉ हिज ऑन तूक आऊट अँड अना अँड फ्लंग इट आऊट टू हिम दुसरा हात पुढे ब बागे घेतलेला आहे आणि पैसे पुढे करून त्याला तिथं ते तो काढतो आहे आणि काय म्हणतो सेम आय हॅव सम क्वेश्चन्स टू ऑस्क मला काही प्रश्न विचारायचे आहेत इप आय प्रू यू आर ब्लफिंग यू मस्ट रिटर्न दॅट आना बी टू टू मी विथ इंटरेस्ट हे जे काही पैसे आहेत हे जे काही आपलं ठरलेलं आहे जर माझं समाधान झालं तर मी हे पैसे देईल आणि जर नाही झालं तर त्याचे व्यजासहित मला परत करावे लागतील अशा प्रकारचं एक रिलेशनशिप काय म्हणता येईल एक डिसिजन त्या दोघांच्यामध्ये झालेला आहे कारण त्यानं तू काय म्हणतो बघा का, इफ आय प्रू यू आर ब्लफिंग मला ते समजलं पाहिजे तू फसवत आहेस का का धोका देत आहेस का यू मस्ट रिटर्न दॅट आना मी टू मी विथ इंटरेस्ट आणि जर तसं असेल तर ते पैसे मला परत करावे लागतील इफ यू फाईंड माय आन्सर सॅटिस्फॅक्टरी विल यू गिव्ह मी फाईव्ह रुपीज जर मी दिलेल्या उत्तरांनी समाधान नाही झालं तर पाच रुपये दिील का असं त्यांनी प्रश्न केलेला आहे त्यावेळेस ॲस्ट्रॉलॉजर काय म्हणतो नो no, नाही और विल यू गिव मी इट अनाज मग मी जे काही उत्तरं देईल त्या समस्यांचं एक तोडगा काढेल आणि तो जर योग्य वाटला तर आठ आणि देणार का असं ॲस्ट्रॉलॉजरनं त्याला रिपीट प्रश्न केलेला आहे ऑल राईट प्रोव्हायडेड यू गिव मी ट्वाईस ॲज मच इफ यू आर रॉंग सेड द स्ट्रेंजर मग तो व्यक्ती त्या ॲस्ट्रॉलॉजरला काय म्हणतो ठीक आहे मग त्या दोघांच्यामध्ये तो तिथं जे काही डिसिजन आहे तो झालेला आहे धिस पॅक्ट वॉज ॲक्सेप्टेड ऑफ आफ्टर अ लिटल फर्दर आर्ग्युमेंट दोघांच्यामध्ये बरीच घासाघीस तिथं झालेली आहे आणि एका डिसिजनपर्यंत आलेले आहेत द ॲस्ट्रॉलॉजर सेंट ऑफ अ नेक्स्ट पेज सेंट ऑफ अ प्रेयर टू हेवन ॲज द ऑदर लीट अ चिरूट त्या दोघांच्या मध्ये एक डिसिजन झालेला आहे आणि ॲस्ट्रोलॉजरनं देवाकडे एक प्रार्थना केलेली आहे कोणती बघा द ॲस्ट्रोलॉजर कॉट अ ग्लिम्पस ग्लिम्पस म्हणजे काय झलक किंवा ओझरतं दर्शन ज्याला आपण म्हणतो आणि चिरूट चिरूट म्हणजे काय सिगरेटचा झुरका त्याला चिरूट असं म्हटलेलं आहे द ॲस्ट्रोलॉजर कॉट ग्लिम्पस ऑफ हिज फेस बाय द मॅच लाईट त्यानं त्याचं चिरूट उडत असताना त्याच चिरूटच्या प्रकाशामध्ये त्या ॲस्ट्रोलॉजरला त्याच्या चेहऱ्याचं दर्शन तिथं झालेलं आहे वरल्या चित्रामध्ये आपल्याला तो बसलेला ॲस्ट्रोलॉजर आणि त्याच्यासमोर बसलेला तो एक स्ट्रेंजर आपल्याला बघायला मिळतो दिर वॉज अ पॉज ॲच कार स्कूटेड ऑन द रोड झुकटा जुकटा मीन्स काय हॉर्स ड्रायविंग कार्ट ज्याला घोडागाडी असं म्हटलेलं जातं देअर अ पॉज ॲज कार्स ॲज होटेड ऑन द रोड झुकटा ड्रायवर सोअर ॲट देअर हॉर्सेस अँड द बॅबल ऑफ द क्राऊड एजिटेड द सेमी डार्कनेस ऑफ द पार्क आता या दोघांचं संभाषण चालू असताना बराचसा वेळ झालेला होता बरेचसे तिथं त्या अशा रस्त्यावरली वाहनं वगैरे त्याचे जे काय हॉर्न्स होते ते कमी कमी होत आता संध्याकाळ होत बराचसा टाईम तिथं झालेला होता द आदर सॅट डाऊन सकिंग हिज चिरूट पपिंग आउट सॅट देअर रुत लेसली तो त्याचं चिरूट ओढत ओढत त्याच्यासोबत आता तिथं बसलेला आहे द ॲस्ट्रोलॉजर फेल्ड फेरी अनकम्फर्टेबल परंतु त्या ॲस्ट्रोलॉजरला मात्र तिथं कम्फर्ट असं वाटत नव्हतं अनकम्फर्टेबल त्याची फिलिंग तिथं झाली होती का हिअर टेक युअर आना आ बॅक आय एम नॉट यूज टू सच चॅलेंजेस तर ॲस्ट्रॉलॉजर काय म्हणतो बराचसा वेळ झालेला आहे असल्या प्रकारची आव्हानं मी स्वीकारत नाही हे घेतो जे तू पैसे आणि जा इट इज लेट फॉर मी टुडे कारण मला आज खूप उशीर झालेला आहे आणि उशीर झाल्यामुळेच त्याला तिथं अनकम्फर्टेबल अशा प्रकारची फिलिंग होत होती ही मेड प्रेपरेशन्स टू बंडल ऑफ द ऑदर हेल्ड इज रिस्ट अँड सेड त्यानं घरी जाण्याची तयारी करत असतानाच त्याला तिथं थांबवलेलं आहे द अदर हेल्ड इज रिस्ट अँड सेड तो तिथं त्याला घट्टमुठ धरलेली आहे त्याची आणि तो थांबलेला आहे काय म्हणतो बघा यू कांट गेट आउट ऑफ इथ नाव आता तू जाऊ शकत नाहीस यू डॅग्ड मी इन फाईन आय वॉज पासिंग मी रस्त्यानं जात असताना तू मला इथं अडवलेलेस थांबवलेलेस आता तू जाऊ शकत नाहीस आणि त्याच्यामुळं तो स्ट्रेंजर त्या ॲस्ट्रॉलॉजरला तिथून जाऊ देत नव्हता द ॲस्ट्रॉलॉजर सी इन हिज ग्रीप अँड हिज फाई शुक अँड बिकम फेंट त्या ॲस्ट्रॉलॉजरचा देखील घसा कोरडा पडलेला आहे त्याचा आवाज थरथर कापायला लागलेला आहे लिव्ह मी टुडे तू काय म्हणतो ऑस्ट्रोलॉजर लिहू मी टुडे आज मला जाऊ दे आय विल स्पीक टू यू टुमारो मी तुला उद्या बोलेल द ऑदर थ्रस्ट हिज पाम एन इज फेस अँड सेड तू स्ट्रेंजर त्याच्या चेहऱ्याकडं चेहरा नजरेमध्ये नजर लावून तू काय म्हणतो बघा चॅलेंज इज चॅलेंज गो आउन आव्हाने आव्हान असतं तू आव्हान स्वीकारलेलं आहेस माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आता तुला जाऊ देत नाही द ॲस्ट्रॉलॉजर प्रोसिडेड विथ इज थ्रो ड्राईंग अप त्या ॲस्ट्रॉलॉजरचा देखील घसा तिथं कोरडा पडलेला आहे देर इज अ ओमेन तो त्या स्ट्रेंजरला सांगतोय मला आता जायला उशीर होत आहे आणि मला आता इथून जाऊ दे त्यावर तो स्ट्रेंजर काय म्हणतो पहा स्टप सीड द अदर नाही नाही थांब मी जाऊ देणार नाही आय डोंट वॉन्ट ऑल दॅट शॅल आय सक्सीड इन माय प्रेझेंट सर्च और नॉट बिलकुल जायचं नाही मला एक सांग मी या शोधामध्ये आहे त्या शोधामध्ये मी सक्सेस होईल का नाही हा माझा प्रश्न आहे आन्सर दिस अँड गो या प्रश्नाचं उत्तर दे आणि जा अदरवाईज आय विल नॉट लेट यू गो टील यू डिजगॉस ऑलिव्हर क्वाइन्स जोपर्यंत या प्रश्नाचं उत्तर तू देणार नाहीस तोपर्यंत तु मी तुला जाऊ देणार नाही इथं डिस्गॉर्ज डी आय एस जी ओ आर जी ई -E, डिस्गॉर्ज मिन्स इल्ड सरेंडर ज्याला आपण मराठीमध्ये ना जाणे परत देणे असं म्हणतो आणि इथं काय केलेलं आहे बघा अगोदर माझ्या प्रश्नाचं उत्तर दे आणि नंतरच जा अशा प्रकारची सक्ती त्या स्ट्रेंजरनं त्या ॲस्ट्रॉलॉजरला केलेली आहे काय म्हणतो अदरवाईज आय विल नॉट लेट यू गो टिल यू डिस्गॉर्ज ऑलिव्हर क्वाइन्स मी तुला आता जाऊ देणार नाही नाहीला इलाज ना ना, ना त्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागणार आहे आणि हे पैसे मी काही परत घेणार नाही द ॲस्ट्रोजर मटर्ड अ फ्यू इनकंटेन्सन्स इनकंटेन्शन्स मीन्स सपोजली मॅजिकल वर्ड्स ज्याला मराठीमध्ये काय म्हणता येईल आपल्याला जादुई मंत्र मग तो ॲस्ट्रोलॉजर काहीतरी जादुई मंत्र ओट त्याचे पुटपुटला आहे आणि रिप्लायड काय उत्तर दिलेले ऑल राईट आय विल स्पीक ठीक आहे right, मी सांगेन ऑल राईट आय विल स्पीक बट विल यू गिव मी रुपी इफ फट आय से इज कन्व्हिन्सिंग परंतु मला काही पैसे द्यावे लागतील जर मी त्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तरे दिली तर अदरवाईज आय विल नॉट ओपन माय माउथ नाहीतर मी सांगणार नाही माझं तोंडही उघडणार नाही अँड यू मे डू व्हट यू लाईक आणि हे जर करायचं नसेल तर तुला जे करायचं आहे ते तू कर आफ्टर अ गुड डील ऑफ हॅगलिंग ददर ॲग्रीड हॅगलिंग हॅगलिंग म्हणजे काय दोघांच्या मध्ये दोघांच्यामध्ये घासाकीस झालेली आणि त्या डिसिजनपर्यंत ते आलेले आहेत आफ्टर अ गुड डील ऑफ हॅगलिंग ददर द अदर दोघांच्या दोघांच्यामध्ये घासाकीस झालेली आणि त्या एका डिसिजनपर्यंत ते आलेले आहेत द ॲस्ट्रॉलॉजर सेड तो ॲस्ट्रॉलॉजर काय म्हणतो बघा यू ययर लेफ्ट फॉर डेड अँड आय राईट तू मरता मरता वाचलेला आहेस मी जे म्हणतो ते बरोबर आहे ना आ टेल मी मोर आणि त्या स्ट्रेंजरला ते पटलेलं आहे नंतर ॲस्ट्रॉलॉजर काय म्हणतो बघा अ नाईफ हॅज पास थ्रू यू वन्स एक हत्यार की ज्याने तुला मारा केलेला होता ते खरं आहे का असा प्रश्न केलेला आहे अ नाईफ हॅज पास थ्रू यू वन्स सीड द ॲस्ट्रॉलॉजर काय म्हणतो तुला एक चाकू मारलेला होता पोठामध्ये गुड फिलो हो त्या स्ट्रेंजरला देखील पटलेलं आहे खरे ही बियर्ड ही चेस्ट टू शो स्केअर व्हॉट एल्स आणि त्या स्ट्रेंजरने देखील तो ती काही एक हात्यार मारलेलं होतं ती खून दाखवलेली आहे हे खरंय तू जे म्हणतोस ते अगदी बरोबर आहे हे त्या स्ट्रेंजरला पटलेलं आहे नेक्स्ट नेक्स्ट

यू वीयर लेफ्ट फॉर डेड आणि तू मरता मरता तिथं वाचलेला आहेस अशा प्रकारचं अनालिसिस त्या स्ट्रेंजरला ॲस्ट्रॉलॉजरनं तिथं दिलेलं आहे आय शूड हॅव बीन डेड इफ संपासर बाय हॅड नॉट चान्स टू पिप इन टू द व्हेल आणि खरं इथे आय शूड नॉट हॅव बीन डेड हिप सम पासर बाय हॅड नॉट चान्स टू पीप इन टू द वेल मी मरता मरता तिथं वाचलेलो आहे तो वाट सुरू जर आला नसला मला सुटका करण्यासाठी तर ते मी तिथं संपलोच असतो एक्सक्लेम्ड द ऑदर ओवर हेड बाय इन्तुजिहाजम आणि हे सगळं जे काही ॲस्ट्रॉलॉजरनं इथं ॲनालिसिस केलेलं आहे त्या स्ट्रेंजरला तिथं पटलेलं आहे फेन शॅल आय गेट ॲट हिम आता स्ट्रेंजरचा दुसरा प्रश्न आहे तो काय म्हणतो बघा फेन शॅल आय गेट ॲट हिम ज्यांनी मला मारलेलं आहे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचा बदला मी कधी घेईल दिस इज द मेन क्वेश्चन ऑफ दॅट लेसन फेन शॅल आय गेट ॲट हिम ही अस्ड तो स्ट्रेंजर म्हणतो आता मी त्याचा बदला कधी घेईल क्लेन्सिंग हिज फिस्ट एक घट्ट मुठ केलेली आहे आणि त्याला तो विचारतोय त्याचा बदला मी कधी घेईल इन द नेक्स्ट वर्ल्ड अन्सर्ड द ॲस्ट्रॉलॉजर तो ॲस्ट्रॉलॉजर म्हण काय म्हणतो आता दुसऱ्या जन्मामध्ये ही डाईड फोर मंथ्स ॲगो इन फार अप टाउन तो, तो चार महिन्यापूर्वीच एका दूरवरच्या शहरामध्ये मृत पावलेला आहे तो आता जिवंत नाही यू विल लेव्हर सी एनी मोर ऑफ हिम तू आता त्याला कधीच भविष्यामध्ये बघू शकणार नाहीस द आदर ग्रोन ऑन हिअरिंग इट द ऑस्ट्रोलॉजर प्रोसिडेड तो ऑस्ट्रोलॉजर तो त्याला सांगतो आहे आणि तो तिथं ऐकत आहे आता तो स्ट्रेंजर काय म्हणतो मला <clears throat> गुरु नायक यू नो माय नेम द ऑदर सेड टेकन अ बॅक आता माझं नाव तर माहीत असायला पाहिजे यू you नो know माय नेम ॲज आय न्यू ऑल अदर थिंग्स जसं माझ्या सगळ्याच गोष्टी आतापर्यंत जे काही अनालिसिस केलेलं आहे त्या तुला माहीत झालेल्या आहेत त्याच्यामुळं माझं नाव देखील माहीत असायला पाहिजे ॲज आय न्यू ऑल अदर थिंग्स गुरु नायक लिसन केअरफुल्ली टू व्हॉट आय हॅव टू से युअर विलेज इज टू डेज जर्नी ड्यू नॉर्थ ऑफिस ऑफ दिस टाऊन

त्या स्ट्रेंजरला सांगतोय काय म्हणतोय युअर विलेज इज टू डेज तुझं जे काही गाव आहे ते दोन दिवस लागतील त्या गावला जाण्यासाठी इतकं लांब आहे जर्नी ड्यू नॉर्थ ऑफ दिस टाऊन तू उत्तरेच्या दिशेनं जा टेक द नेक्स्ट ट्रेन आय अँड बी गॉन आता ट्रेन पकड आणि तुझ्या गावाकडे तू जा, जा।, जा। आय सी वन्स अगेन ग्रेट डेंजर टू युअर लाईफ कारण तुझ्या लाईफमध्ये मला अजून एक धोका तिथं दिसायला लागलेला आहे कोणता इफ यू गो फ्रॉम होम जर तू घरातून बाहेर निघालास तर दुसरा एक धोका तिथं तुझ्या लाईफमध्ये तिथं मला दिसायला लागलेला आहे आता तू कोणता आहे बघा ही टूक आउट अ पिन्स ऑफ सेक्रेड ॲस अँड हेल्ड इट टू हिम त्यानं एक भस्म काढलेलं आहे आणि त्याच्या कपाळा म्हणजे त्याच्यापुढं धरलेलं आहे रब इट ऑन युअर फोर हेड अँड गो होम हे तुझ्या कपाळाला लाव आणि तू इथून चालता हो जा नेव्हर ट्रॅव्हल साऊथ अगेन अँड यू विल लिव्ह टू बी हंड्रेड आता इथून पुढं तू उत्तरेच्या दिशेनं जा दक्षिण दिशेला वळू नको जर दक्षिण दिशेला वळलास तर तू संपशील मरशील आणि जर उत्तरेच्या दिशेनं गेलास तर अजून शंभर वर्षे तू तिथं जीवन जगू शकशील अशा प्रकारचं अॅनालिसिस त्या ॉजरनं त्या स्ट्रेंजरला तिथं दिलेलं आहे फाय शूड आय लिव्ह होम अगेन मी का असं करायला पाहिजे द अदर सेड रिफ्लेक्टिवली त्याने तिथं एक विचार करत बोललेला आहे फाय शुड आय लिव्ह होम अगेन का मी घरून बाहेर जाऊन जायला नको आहे तो काय म्हणतो मग ॲस्ट्रोलॉजर आय वॉज वनली गोईंग अवे नाऊ अँड देन टू लुक फॉर हिम आय अँड टू चक आऊट हिज लाईफ इफ आय मेट हिम परंतु मला त्याला शोधायचं होतं आणि त्याला पकडून त्याचा बदला तिथं घ्यायचा होता ही शॉक हिज हेड रिग्रेटफुल्ली तो त्याचा त्याला धक्का बसलेला आहे ही हॅज इस्केप्ड माय हँड्स धक्का याच्यासाठी बसलेला आहे कारण तो माझ्या हातून निसटलेला आहे आय होप ॲट लिस्ट ही डाएड ॲज ही डिजर्ड माझी एक इच्छा होती कदाचित ती पूर्णही झालेली असेल त्याचा लायकीप्रमाणे त्याला मृत्यू तिथं मिळालेला असेल यस सेड द ॲस्ट्रॉलॉजर ॲस्ट्रॉलॉजरनं सांगितलं आहे बरोबर आहे खरं आहे तू जो म्हणतोस त्या पद्धतीनंच त्याचा मृत्यू तिथं झालेला आहे शिवाज क्रस्ट अंडर अ लॉरी एका लॉरीखाली चिरडून त्याचा मृत्यू तिथं झालेला आहे द ऑदर लुकड ग्रॅटिफाईड टू इयर इट ग्रॅटिफाईड झी आर ए टी आय एफ आर ए डी ग्रॅटिफाईड म्हणजे काय सॅटिस्फाईड प्लीज त्याला मराठीमध्ये काय म्हणता येईल आनंद तो काय म्हणतो बघा यस सीट द ॲस्ट्रॉलॉजर शी वॉज क्रस्ड अंडर अ लॉरी लॉरी खाली चिरडून त्याचा मृत्यू झालेला आहे द ऑदर लुक्ड ग्रॅटिफाईड टू इयर हिट तो आनंद आणि स्ट्रेंजर एक खुश होऊन एक आनंदित होऊन जो ॲस्ट्रॉलॉजर काही सांगत आहे जे काही ॲनालिसिस तिथं देत आहे तो ऐकत होता द प्लेस वॉज डेझर्टेड बाय द टाईम द ॲस्ट्रॉलॉजर पिकड ऑफ हिज आर्टिकल्स अँड पुट दे इम इन टू हिज बॅग्स आता या दोघांच्यामध्ये जे काही जिथं संभाषण चाललेलं होतं त्याच्यामध्ये बराच वेळ झालेला होता जवळपास मध्यरात्रीची टाईम तिथं झालेली होती त्याच्यामुळे त्या रोडवर कोणीही तिथं बघायला मिळत नव्हतं आणि म्हणून त्या ॲस्ट्रॉलॉजरने देखील सगळं सामान पुन्हा त्याच्या बॅगमध्ये टाकलेलं आहे द ग्रीन सॅप्ट्स वॉज ऑल्सो गॉन जो काही एक हिरवा प्रकाश तिथं येत होता तो देखील बंद झालेला होता लिव्हिंग द प्लेस इन डार्कनेस अँड सायलेन्स आणि ते जे ठिकाण आहे तिथं पूर्ण काळखोमय झालेलं अंधारमय शांत अशा प्रकारचं वातावरण तिथं झालेलं होतं द स्ट्रेंजर हॅड गॉन ऑफ इन टू द नाईट आफ्टर गिव्हिंग द ॲस्ट्रॉलॉजर अ हँडफुल अफ क्वाइन्स तो आता त्याच्या घराकडे निघून जात आहे स्ट्रेंजर देखील त्याला पैसे देऊन तो गेलेला आहे इट वॉज नियरली मिड नाईट फेन द ॲस्ट्रॉलॉजर रीच होम आणि तो ॲस्ट्रॉलॉजर घरी जाजेपर्यंत जवळपास मध्यरात्र तिथं झालेली होती

अँड काय म्हणतो काउंट देम वन मॅन गिव्ह ऑल दॅट ते मोप एका माणसाने मला ते दिलेले आहेत ट्वेल्व अँड अ हप अनाज ते किती होते साडेबारा आणि सी सेड काउंटिंग तिने मोपलेत आणि ती सांगते हे साडेबारा आणि आहेत शिवाच ओव्हर ज्वाईड तिला देखील एक अत्यानंद तिथं झालेला आहे का झालेला आहे आय कॅन बाय सम जॉगरी अँड कोकनट टुमारो द चाइल्ड हॅज बीन असकिंग फॉर स्वीट्स फॉर सो मेनी डेज नाव आय विल प्रिपेअर सम नाईस टप फॉर हर तिला अत्यानंद याच्यासाठी झालेला होता कारण भरपूर असे पैसे त्या ॲस्ट्रॉलॉजरनं घरी आणलेले होते आणि त्या पैशामधून गूळ आणि नारळ घेऊन येता येईल जे की तिच्या लेकरांना बऱ्याच दिवसापासूनची मागणी होती काहीतरी स्वीट खायला करून दे म्हणून पुढं बघा द स्वाईन हॅज चिटेड मी स्वाईन एस डब्ल्यू आय ई स्वाईन म्हणजे काय डुकर डुक्कर ज्याला म्हणतो पिघ तो ॲस्ट्रॉलॉजर काय म्हणतो द स्वाईन हॅज चिटेड मी त्या डुकराने मला फसवलेलं आहे ही प्रॉमिस्ड मी अ रुपी एक रुपये देतो म्हणला होता सेड द ॲस्ट्रॉलॉजर त्याने एक रुपये देतो म्हणला होता परंतु तसं न करता साडेबारा आणे त्याला तिथं दिलेले आहेत सी लुकड ॲट हिम यू लुक वरीड वॉट इज रॉंग त्याच्या बायकोने देखील ते ॲस्ट्रॉलॉजरकडं बघितलेलं आहे आणि ती म्हणते यू लुक वरील तुम्ही चिंताक्रांत दिसत आहात दुःखी दिसत आहात फॉट इज रॉंग काय झालेलं आहे काय चुकलेलं आहे अशा प्रकारची विचारणा त्याच्या मेसेसकडून त्याच्या बायकोकडून त्याला होत आहे तू काय आन आन्सर देतो मला नथिंग काही झालेलं नाही आफ्टर डिनर सिटिंग ऑन इज फायल ही He टोलडर जेवण झालेलं आहे आणि जेवणानंतर त्या खाटेवर बसून तो त्याच्या बायकोला काय म्हणतो डू यू नो अ ग्रेट लोड इज गॉन फ्रॉम मी टुडे एक माझ्यावर जे एक वजं होतं आजपर्यंत ते वजं आज गेलेले निघून कमी झालेले आहे असा क्वेश्चन मार्क देऊन एक प्रश्नार्थक वाक्य जर त्याच्या बायकोला सांगतो काय म्हणतो डू यू नो तुला माहिती आहे का अ ग्रेट लोड इज गॉन फ्रॉम मी टुडे आज एक मोठं वजं एक मोठं दडपण माझं कमी झालेलं आहे आय थॉट आय हॅड द ब्लड ऑफ अ मॅन ऑन माय हँड्स ऑल दीज इयर्स बऱ्याच वर्षापासून मला ज्या माणसाची वाट बघत बसलो होतो मी त्याची आज भेट झालेली आय थॉट आय हॅड द ब्लड ऑफ अ मॅन ऑन माय हँड्स ऑल दीज इयर्स दॅट वॉज द रिझन फाय आय रन अवे फ्रॉम होम सेटल्ड हिअर अँड मॅरिड यू ही इज अलायू आज त्या माणसाची भेट झालेली आहे याच्यासोबत माझा वाद झालेला होता तो जिवंत आहे आणि त्याच्यामुळेच मला घर सोडावं लागलं ला होतं इथं येऊन थांबावं लागलं ला होतं तुझ्यासोबत लग्न करावं लागलं ला होतं परंतु तो माणूस जिवंत आहे सी गास्प्ड यू ट्राय टू किल हिम झी एस पी ई डी -E गास्प म्हणजे काय धास्तान तिने विचारलेली आहे ती घाबरलेली आहे सी गास्प्ड यू ट्राय टू किल हिम तुम्ही प्रयत्न केला होता का त्यांना मारायचा असा प्रकारचा प्रश्न त्याच्या बायकोनं त्या ॲस्ट्रोलॉजरला विचारलेला आहे तो काय म्हणतो यस हो इन आवर विलेज फिन आय वॉन सिल्ली इन दस्टर बरोबर आहे जेव्हा मी माझ्या गावामध्ये त्या खेडेगावामध्ये एक मूर्ख तरुण होतो तेव्हा मी तो प्रयत्न केलेला आहे वी ड्रँक गॅम्बोल्ड अँड क्वारोल्ड बॅडली वन डे आम्ही त्या दिवशी एके दिवशी पेलं होतं जुगार खेळलेलं होतं आणि आमच्यामध्ये एक दुर्दैवाने तिथे भांडणही झालेलं होतं फायथिंग कॉप इट नाव आणि त्याच्यामुळं त्याच्या मिसेसला देखील तू तिथं आता एक चिंता वाटायला लागलेली आहे तो काय म्हणतो बघा हो आमच्या गावामध्ये त्यावेळी मी एक मूर्ख तरुण होतो एके दिवशी आम्ही मद्यपान केलं जुगार खेळलं भयंकर भांडण केलं आणि आता कशाला त्याचा विचार करायचा असं म्हणतो फाय थिंक ऑफ इट नाव आता कशाला त्याचा विचार करायचा टाईम टू स्लीप झोपायच फील झाली आहे ही सेड यॉनिंग यॉईंग अँड स्ट्रेस्ड हिम सिल्प ऑन द पॉयल जामही देतो असं म्हणतो आणि स्वतः त्या खाटेवर झोपी जातो अशा प्रकारचं रिलेशनशिप प्रस्तुत स्टोरीमध्ये आपल्याला इथं बघायला मिळतंय म्हणजे एकंदरीत इन शॉर्ट In the present lesson, the author, R.K. Narayan, depicts the story of an ironic elements. Here, the astrologer pretends to have supernatural knowledge, which is coincidentally turns out to be the truth. The author gives us one message that our attitude should be scientific positive. Without hard work,

अँड डोंट रन अवे फ्रॉम अवर मिस्टेक्स हा देखील मॅसेज देण्याचं काम ऑथरने इथं केलेला आहे हा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्रांना देखील शेअर करायला विसरू नका थँक्स